की आपला विभाग सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला नाही, परंतु आपला विभाग आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम राहिला नाही तरी अधिकारी म्हणून आपली ऑफिस कार्यरत आहेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, उपविभागीय अधिकारी, त्याचबरोबर शाखा अभियंता, आपला खालचा स्टाफ हा सर्व कार्यरत आहे. आपल्याला त्या ठिकाणी कार्यरत कशासाठी ठेवलंय तर ह्या ज्या कॅनॉल आहेत, आपला आपला चास्कामन डॅम आहे, याची दुरुस्ती देखभाल करणे आणि नियोजनाप्रमाणे काम करणे. परंतु हे नियोजनात काम करत असताना आपली एक जबाबदारी होती की 2 महिने अगोदर ऑक्टोबर महिन्या सप्टेंबर महिन्यामध्येच आपण या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांना बोलून आपल्याला 2 महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये पाणी सोडायचं आहे, तर ते सोडण्यापूर्वी आपल्याला काय काय अडचणी आहेत, आपल्या गावामध्ये कोणकोणते फॉर्म पाण्याचे भरले पाहिजे, आपल्याला काय काय अडचणी आहेत, हे सोडवण्यासाठी आता जशी ग्रामपंचायत किंवा गावची लोक निवेदन दिलेलं होतं, आढावाही दिलेला होता, सगळा पाणी सोडण्यापूर्वी सर्व दिलेलं होतं, परंतु त्याच्यावर काही कारवाई होत नाही आहे. आणि यांत्रिकीची आपल्याला मशनरी आणायची होती यावेळेस, पण यांत्रिकीचे मशीन जरा खडक असल्याचा कालवा फुटल्यामुळे मिळू शकलेलं नाही आपल्याला. तर आता यापुढं जर आपल्याला कालव्याला कालावधी मिळाला काम करायला, तर आपण ते यांत्रिकी उपवर करून घेऊया. आणि जो डिपकटचा पोर्शन आहे तो आपला कालवा छोटा असल्यामुळे तिथं काही मशनरी जात नाही आहे. त्या बाबतीतही मी बोललो होतो, तर तिथं आपल्याला काही यारी वगैरे असतं ना, त्या पद्धतीने त्यांनी काय काढता येतं का बघूया, त्याच्यावरही चर्चा झालेली आहे आमची. दुसरी गोष्ट असं की जास्तीत जास्त कमी कालावधीत तेलपर्यंत कसं पाणी जाईल यासाठी आपण प्रयत्न करून पुढच्या रोटेशनला निश्चितच प्रयत्न करू. आणि आपण आता तुम्हाला काय करणार आहे, हे रोटेशन आपण 5 दिवस आहे ना, आपण 5 दिवसात तेलपर्यंत पाणी देऊया, 5 दिवसात तेलपर्यंत पाणी देऊया चालू. 5 दिवस आपण तेलला गेलं ना, हा लोकांची मागणी संपली की बंद करून टाकू आपण. ठीक आहे, नंतर मागणी संपत नाही साहेब, चला ना. 15 दिवस झाले पाणी 10 ते 11 किलोमीटरला आहे. तुमची प्रशासनाची यंत्रणा जी कर्मचारी आहेत त्यांना ही सगळी फौज तैनात करा. तुम्हाला सांगतो, जर भविष्य काळामध्ये हे जर तुम्ही त्याची दखल घेतली नाही तर एकालाही सोडणार नाही, करून घेऊया. तुम्हाला एक सांगतो, सगळे कर्मचारी तिकडे फौज लावा. आणि तुम्हाला सांगतो, लोकांचं शेतकऱ्यांचं समाधान झालं तर त्याशिवाय पाणी सोडायचं ना, बंद करायचं नाही, याची दखल तुम्ही घेऊया.